सरपंच आहेत ना तुम्ही या गावचे? तात्यांचे खास माणूस म्हणून तुम्हाला मान आहे आणि तुम्ही त्या विश्वासरावाच्या बोलवण्यावरून त्याला भेटायला गेला? तात्यांचा अपमानच झाला ना? लोक हीच चर्चा करतायत, विषयच पाहिजे त्यांना फक्त. मला असं वाटतं आपण थोडासा विचार करायला हवा की गौरीवर ही परिस्थिती का आली या वयामध्ये. आणि आपल्यातल्या आपल्यात आपण खरं तरी मान्यही करायला हवं की या तिच्या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत. तू जर तिच्याशी लग्न केलंस तर या सगळ्याचं थोडस परिमार्जन होईल. शिवाय गौरीवर तुझं प्रेम आहे. पण काका, जिथे मी लग्नाचाच विचार करत नाहीये तिथे गौरीचा प्रश्न येतोच कुठे ना? बोला. सॉरी हा, वेळ न घेता चालो. नाही नाही, काही हरकत नाही. साहेबांना भेटून त्यांच्याशी नंतर सुचलेले दोन मुद्देही बोलायचे होते. हो का? पण साहेब तर तालुक्याला गेले. हो का? ठीक आहे, निघतो मी. नाही नाही, चहा घेऊन जा ना. नाही नाही, चहा नको. रेस्ट हाऊसवर तुमचा चहा होणार माहितीये मला. पण घरचा चहा घ्या ना. तुमच्याशी जरा बोलायचं होतं. म्हणजे बोलावं की बोलू नये या संभ्रमात होतो. बोला ना, अगदी निसंकोचपणे बोला. यावेळी येताना माझ्यासोबत माझी आई आली. बर. जगातील प्रत्येक आयांना वाटतं की आपली मुलं लहानच आहेत. तिचंही तसंच. या प्रोजेक्टच्या बाबतीत संघर्ष सुरू आहेत असं माझं फोनवरचं बोलणं तिने ऐकलं. तेव्हापासून ती चिंतेत आहे. मग तिने हट्ट धरला. गाव बघायचं आहे, गावातली माणसं बघायची आहे. त्यांना पाहिल्याशिवाय माझी भीती जाणार नाही असं म्हणते ती. अहो बघ, आत्ता येताना त्यांना आणलं का नाहीत बरोबर तुम्ही? नाही नाही, तुमच्याशी बोलणं झालं नव्हतं ना. अहो, हे शहर नाही काही, गाव आहे गाव. इथे कधीही कोणाकडेही केव्हाही गेलं तरी चालतं. गावाकडे ना असा येण्या जाण्याचा हिशोब नसतो. बर, समीर सरांना भेटण्यापूर्वी तिला इथे सोडेल. हो चालेल. ठीक, निघू मी. नाही नाही, चहा आणते ना. नाही नाही, चहा नको आता. बघा, आता तुम्ही नाट लावली, मग मी काहीतरी थोडस खायला घेऊन. नाही नाही, खायला नको, थोडासा चहा चालेल. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये बहुतेक. मी शब्द फिरवेन असं वाटत. असं काय नाही, गैरसमज करून घेऊ नका. बघा, हा पोरीचा बाप आहे ना, त्यामुळे काळजी वाटते. दुसरं काय नाही, गैरसमज नाही करून घेत. पण देसाईंच्या शब्दाला काही मान आहे ना, हिंमत आहे ना काही? काही दोष नाही म्हणा याच्यामध्ये. गावात पहिल्यांदाच देसाईंच्या विरोधात बोट उठायला लागली आहे.
म्हणून काळजी वाटत असेल तुला. रागू नका. आणि हा लग्नाचा विषय काढला होता की तात्यांजवळ किंवा आईजवळ पण बोलू नका. आणि तुम्ही तुम्ही पण तनयाचा फोन उचलत नाही आहात. हो कामामध्ये बिझी आहे मी. आणि तिला सुद्धा सांगितलं होतं की फ्री झालो की फोन करतो म्हणून. बर काय करू नाही म्हणजे थांबू का निघू काय मग समीर साहेब. परत आलं संशोधन. संशोधन कसलं संशोधन? सरपंचाच्या वागणुकीच. मी स्वतःहून कुठलाही निर्णय घ्यायचा नाही एवढंच ठरलं. हा पण तात्या खूप नाराज आहेत सरपंच. ते काय करतील याचा काही नेम नाही आहे. तात्यांची जर सटकली ना तर काही करू शकतात. पण आईचं म्हणणं वेगळं आहे. आईला असं वाटतं की कोणीतरी सांगताय म्हणून असं सरपंचाबद्दल आपण मत तयार नाही केलं पाहिजे. खर तर विश्वासरावांना भेटायचं होतं. त्यांची त्या दिवशीची भेट लय मागत पडली आम्हाला. पण त्याला कल्पना नव्हती तुम्ही त्याला भेटायला येणार म्हणून. देसाईंना भेटायला गेला होता मदतीचा हात मागण्यासाठी. देसाई मोठा अडीखोर झेडकारला त्यांना हात. विश्वास दोन दिवस खूपच विचलित झाला होता. मी समजावलं त्याला. पण दोन दिवस तो कोणाशीच बोलला नाही. म्हणजे बघा काही चांगलं घडवायला गेलं की असं अंगाशी येत. पण त्या दिवसाची माझी वाट लागली ना. आता तुमचं काय झालं? तात्या माझं तोंड बघायला तयार नाही. तात्या सुधाकरराव देसाई हो. त्यांचं काय झालं? अहो विश्वासराव गेले त्यांना भेटायला. मी येऊन बसलो इथं तुमच्याकडे. तात्यांनी घेतला गैरसमज करून. पण त्यांना का राग यावा? त्यांचा स्वभावच आहे तसा. तुझं काय मग? आईच्या म्हणण्यानंतर ना मला असं वाटू लागलं की बरोबर आहे असं कोणीतरी सांगतंय म्हणून आपण गैरसमज नाही केला पाहिजे. काय आहे की सरपंचाची पण काहीतरी बाजू असेल ना. ती आपण समजून घेतली पाहिजे, ऐकली पाहिजे. बरोबर आहे. त्या दिवशी मी तुला हेच समजून सांगायचा प्रयत्न करतो. समीर मला काय वाटतं माहित की जर सरपंचाच्या मनात काही काळबेर असेल तर तो आपल्याला टाळायचा प्रयत्न. पण नाही रे याची शक्यता सुद्धा खूप कमी वाटते. कारण शेवटी त्याच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न. आणि जर दुसऱ्या बाजूला आपण आपल्या गैरसमजुतीला बळी पडून जर त्याला लांब केलं तर कदाचित याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे. कारण याच्यात सरपंच दिवसला जाऊ शकते. ते म्हणतात ना घर का बेदी लंका ढाय. खरं आहे तुझं. आणि हे खूप धोक्याचं होऊ शकतं आपल्यासाठी. कारण सहकारी संघाच्या निवडणुका तोंडावर आल्या आणि या निवडणुका आपल्यासाठी खूप प्रतिष्ठेच्या आहेत. संघ आपल्या ताब्यात असणं खूप महत्वाचं आहे आपल्या प्रोजेक्टसाठी. आणि त्याहीपेक्षा जास्त या मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही घडलंय ना
झाल्यानंतर आपल्यासाठी खूप मोठ्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनलाय. लोकांचा आपल्यावर विश्वास आहे की नाही हे सगळं ठरणार आहे या निवडणुकीनंतर. अरे आणि या काळात माणसं तोडावी जोडावी लागतात. राजे रजवाड्यांच्या काळामध्ये असं घडत होतं ऐकलं होतं बुवा, पण लोकशाही ते असं घडतं म्हणजे नवलच झालं म्हणायचं. त्यातून तुम्ही सरपंच, तुम्हाला अशी सामान्य माणसासारखी वागणूक त्यांनी द्यायला नको होती. अहो आमचा तेवढाच संबंध नाहीये, आम्ही व्याही होणार होती एकमेकांची. माझी मुलगी जाणार आहे त्यांच्या घरात नांदायला, त्यांचा मान मोठा आहे. मात्र आधीच झाला बर का, अजून तुमची मुलगी त्यांच्या घरात गेली नाही तर त्यांची ही वागणूक. आता उद्या लग्न करून समजा त्यांच्या घरात गेली, नोकरासारखं वागवतील तुम्हाला? माणसानं पद प्रतिष्ठा सोडून द्यावी हो, त्याने काय होत नाही. स्वाभिमान सोडू नये. लाचार माणूस आहे ना, त्याचा चेहरा बघवत ते हो अगदी. आता तुमचाच बघा ना, त्याचा म्हणजे अगदी गायकुतीला आल्यासारखा झालाय. हे बघ, हे मला पटतंय तुला पटत, पण हे सगळं तात्यांपर्यंत कसं पोहोचवाय? मी एक सांगू समीर, मला असं वाटतं ना की तू सरपंचांशी सरळ बोल, त्यांचं काय म्हणणं आहे ते थोडं जाणून घे. त्यांच्या अपरोक्ष चार लोकांकडून त्यांच्या बोलण्याविषयी ते जे काही बोलत असतात ते कितपत खरं आहे कितपत खोटं आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न कर. स्वाभिमानानं जगण्यानंच मनुष्य आयुष्यात पुढे जातो. देसाई असा कोण लागून गेला हो? तुम्ही सुद्धा मोठे ताकदवान आहात, त्या देसाईची जागा तुम्ही सुद्धा घेऊ शकता. काय पण काय बोलताय, खोटं नाही सांगत. तुम्ही सरपंच या गावचे ताकदवान मनुष्य, उद्या त्या संघाच्या चेअरमन पदाची मागणी करून बघा त्यांच्याकडे काय उत्तर येत ते बघाच. खरं रे तुझ? नाही म्हणजे मलाच पुढाकार घ्यायला हवा हो ना. समीर आता तुझ्या लग्नाचा विषय निघालाच आहे, तर अजून एक डेंजर प्रश्न विचारू. विचार ना, विचार. तुला तनया खरंच आवडते की काका सांगतायत म्हणून तू तिच्याशी लग्न कर? नाही हो, गावामध्ये वाद वगैरे काही नाही आहे, पण काय आहे ना, हा प्रकल्पच खूप मोठा आहे ना. 250 एकर जमीन लागणार आहे, थोडा वेळ लागणारच की नाही. आणि आपल्या मालकीची जमीन कुठलाही माणूस सहजासहजी कसं देईल बरं? बरोबर आहे तुमचं. आणि काय आहे ना, पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. एकदा लोकांनी विश्वास टाकला ना की संशय घेत नव्हते, शंकेला जागा नव्हती. पण आता सगळ्यांना स्वतःचे विचार आहेत, मग सगळ्यांच्या कलेने घ्यायला लागत. पण ही माणसं सुरुवातीलाच का नाही सांगत जमीन देणार नाही म्हणून? नाही, काय झालं की कुणालाही ही कल्पना नव्हती की जमीन कायम स्वरूपी द्यायची. आजवर यांच्या शब्दाबाहेर कोणी जात नव्हतं, त्यामुळे यांनाही असं वाटलं की अडचणी येणार नाही. श्रीचा गावकऱ्यांशी संबंध तर नाही ना येणार? मी तुम्हाला शब्द देते, तुम्ही नका काळजी करू. आणि खरं सांगू का तुम्हाला, प्रोजेक्ट कोण करते हे गावकऱ्यांना सुद्धा माहिती नाहीये. या उपर मी तुम्हाला शब्द देते, मी यांच्या कानावर घालते की तुम्हाला काळजी वाटते म्हणून. नाही नाही नको, म्हणजे तिला कळलं ना तर तो अकंठ अंडव करेल.
एक मिनिट हा. हॅलो, कोण बोलताय? कोण मिस्त्री? कुठल्या फॅक्टरीचं लाकूड? कोण? नीट बघून नंबर डायल करा. विश्वास धर्माधिकारींच्या मिसेस म्हणे. काय झालं? कोण हा माणूस? आणि एवढ्या रागावलात का? या माणसाने ना गावाचंही नुकसान केलंय आणि आमच्या घरातली शांतताही घालवून टाकली. कोण हा माणूस? खरं तर मी हा विषय बोलणार नव्हते, पण योगायोगा असा, आमच्या गावामध्ये ना खूप सलोखा होता हो आधी, पण मुंबईहून हा उद्योगपती विश्वासराव धर्माधिकारी आला आणि त्यांनी सगळा गाव बिघडवून टाकलाय. जमिनी मिळायला या माणसामुळे अडचणी येत आहेत सगळ्या. निघू का मी? अहो, तुम्ही अचानक अशा निघालात का? बसा ना. नाही काही नाही, मी निघते. अहो, समीर आता येईल आणि त्याच्याबरोबरच श्रीनिवास असेल, तुम्ही काळजी करू नका. मग तुम्ही श्रीला लगेचच फोन करून बोलावून घ्या. अहो, फोन करायची गरज नाही एवढ्यात येते. नाही, मला खूप काळजी वाटते, तुम्ही करा ना फोन, बोलवा ना त्याला. बरं बरं बरं, करते कर. गौरी आवडते ना तुला? मला असं वाटतं आपण थोडासा विचार करायला हवा की गौरीवर ही परिस्थिती का आली या वयात, आणि आपल्यातल्या आपल्यात आपण खरं तरी मान्यही करायला हवं की या तिच्या अवस्थेला आपणच जबाबदार. तू जर तिच्याशी लग्न केलंस तर या सगळ्याचं थोडस परिमार्जन होईल. शिवाय गौरीवर तुझं प्रेम आहे. गौरीचा आणि माझा एकटेपणा जर एकमेकांशी जुळवून नाही घेऊ शकले तर काय होऊ शकतं याचा कोणी विचार केलाय का? इतक्या सोप्या असतात का गोष्टी? लग्न म्हणजे यांना भातुकलीचा खेळ वाटतो. एक मुलगा एक मुलगी जवळ आले म्हणजे झालं, संपलं. असं असं ठरवून कोणावर प्रेम नाही करता येत ना. ते कुठतरी मनातून यावं लागतं, हृदयातून यावं लागतं. मलाही कळतंय ते. कळतंय ना, मग मला का नाही सांगितलंस? देसाईंचा आणि धर्माधिकाऱ्यांचा वाद आहे, त्यात माझा काय संबंध? श्री, हा विश्वास धर्माधिकारी म्हणजे तोच माणूस आहे ना, आसावरीचा बाप. त्याने काय होणार आहे? त्याने काय होणार आहे श्री? अरे, तू प्रोजेक्ट करतोस म्हटल्यावर मागी तेल ओतल्यासारखं होईल श्री. तो माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो रे बाबा. आई, मग त्या माणसामुळे मी काय एवढं मोठं प्रोजेक्ट सोडू का? माणसाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. आयुष्यातला पहिला पराभव झालाय माझा त्याच्यामुळे, आणि त्या माणसामुळे मी आता माझा दुसरा पराभव होऊ देणार नाही. ठरवलंय, वाटेल ते झालं तरी मी हे प्रोजेक्ट सोडणार नाही. व्हायचं ते होऊ दे. श्री, अरे माझं थोडा तरी विचार कर. आई, तू उगाच विनाकारण खोडा नको काढू. माझ्या भावनांची थोडीशी पर्वा करायच्या. तू उगाच इमोशनल होऊ नकोस. पॅनिक आहे, होऊ नको.
नीट विचार कर। मी प्रोजेक्ट करतोय डिझाईनसाठी, अडवणार कोण? धर्माधिकारी, त्याने काय होणार आहे? आणि समजा त्या दोघांमध्ये वाद झाला तरी माझा काय संबंध? तू माझी समजत काढतोस? मी सत्य तेच सांगतोय, आणि त्याच्यामुळे मी एवढा मोठा प्रोजेक्ट नाही सोडू शकत। अरे दुसऱ्या कुठल्या तरी गावात कर, दुसऱ्या कुठल्या तरी माणसांबरोबर कर तू हे प्रोजेक्ट। आणि देसाई अँड कंपनी सोबत केलेल्या कराराचं काय? या दोघांच्या भांडणाला घाबरून मी बाजूला होऊ आणि कोर्टाची पायरी चढू? विश्वासनं श्रीनिवासनला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, माझ्या मुलीचा नाथ सोड नाथ सोड, पण श्रीनिवासनं ते ऐकलं नाही। मग विश्वासनं त्याला पैशाचं आमिष दाखवलं, पण श्रीनिवास त्यालाही बदला नाही। श्रीनिवास ऐकत नाही म्हटल्यानंतर विश्वासनं त्याच्या आईकडे मोर्चा वळवला। बिचारी साधी बोळी होती, पोराचा हकनाक जीव जाईल म्हणून बिचारी घाबरली।